पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती, मात्र परंडा तालुक्यात रोजगार हमी योजनेचा गैरवापर करून गाव पुढारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून शासनाचे लाखो रुपये हडप करण्याचे प्रकरण परंडा तालुक्यात घडले आहे। परंडा तालुक्यातील कांदळगाव येथे रोहयो अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर मंजूर करण्यात आली होती, मात्र पहिल्या मंजूर झालेल्या विहिरीचे खोदकाम न करता तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विहिरीचे खोदकाम केले असल्याचे दाखवून बोगस मस्टर भरून पहिले मस्टर 19,656 रुपये उचलले। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शेळके यांनी केली आहे। दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तर जिल्हाधिकारी व परंडा तहसीलदार यांच्याकडे दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 23 सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दाखल केली होती, मात्र शेळके यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेळके यांनी थेट मंत्रालय गाठून दाद मागण्याचा इशारा दिल्याने गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने दिनांक 10 नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी कावळे यांनी कांदळगाव येथे भेट देऊन स्थळ पंचनामा करून चौकशी केली आहे। भ्रष्टाचारावर कारवाई नाही झाल्यास आत्मदान करणार असल्याचा इशारा तक्रारदार अमोल शेळके यांनी दिला आहे। भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता गुन्हे दाखल करावे अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत असून गट विकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे कांदळगावसह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। चौकशी अधिकारी कावळे आमच्या सोबत आहेत, घटनास्थळावरून जाणून घेऊया काय प्रकरण आहे। कावळे साहेब, आपण घटनास्थळाचा पंचनामा केला, विहिरीचे खोदकाम झाले आहे का? आमची पंचायत समिती परंडा येथे श्री मगनदास पवार आणि अमोल शेळके यांनी विहीर खोदकाम न करता एक मस्टर निघालेला आहे अशी तक्रार केलेली आहे। ते मस्टरच्या संदर्भात जुन्या विहिरीच्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे, तिथं कसल्या प्रकारचं खोदकाम झालेलं नाही आणि त्या जुन्या ठिकाणी मंजूर झालेल्या ठिकाणी एक मस्टर निघालेले त्या संदर्भात तक्रारीच्या संदर्भात मी चौकशीसाठी इथं कांदळगाव येथे आलेलो आहे। अमोल गोरख शेळके, गाव कांदळगाव, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद। काय तक्रार होती तुमची? मी माझी विहिरीच्या संदर्भात तक्रार होती। काय झालं विहिरीच्या संदर्भात, काय विषय काय? विषय असा आहे साहेब की पाणी पुरवठा विहीर बाजार तलावाच्या खालील बाजूस मंजूर असून विहीर न खोदताच एक मस्टरचे पेमेंट 19,656 रुपये बोगस उचलले, बाब याची चौकशी करून संबंधित सदस्य, ग्रामसेवक व इतर लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी असं माझी ही तक्रार आहे। 16/9/2020। तुमच्या तक्रारीची काय दखल? आतापर्यंत कोणीच घेतलेलं नाही। मी पक्क कलेक्टर, CO, तहसीलदार धनंजय मुंडे साहेबां, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेबांपर्यंत मी गेलतो। त्यानंतर काल BDO साहेबांना मी शेवट विचारलो, बाबा तुमच्याच्यानी जी कारवाई होती का नाही ते सांगा साहेब, नसली होत तर मला आपला पुढचा मार्ग मी बघायला मोकळा आहे। साहेब म्हणले की आप कायदेशीर जी कारवाई करू म्हणले, आम्ही आमच्या पद्धतीने आमची कारवाई करू म्हणले, काय अडचण येणार नाही। त्यामुळं आज या ठिकाणी पंचनाम्यासाठी विस्तार अधिकारी आलेले आहेत। मागणी आमची जर ह्याच्यावर म्हणजे काय कारवाई जर नाही केली तर आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देऊन आत्मदहन करणार एवढं शक्य नक्कीच। नाव गाव सांगा तुमचं? कलीम शरफुद्दीन शेख, राहणार कांदळगाव, तालुका परंडा, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद। विहिरीच्या कामावर मजूर म्हणून मजूर का? विहिरीच्या कामावर मजूर म्हणून नाव घेतलं गेलं पण कामावर काय मी ऑलरेडी गेलो नाही। तुमच्या नावावर मस्टर निघाले? माझ्या मनावर मस्टर निघाले, मी उचलून सरपंचाच्या पोराला दिले पैसे, सरपंचाच्या पोराला दिले। किती हप्ते मस्टर निघाले? काहीतरी 7-8 हप्ते असतील। किती पैसे आले ते तुमच्या खात्यावर? नाही जसे येईल तसे उचलून दिले, आता हप्त्याला तोटा लावा लागेल मला, किती दिले काय आता एक फोटो द्या कुठं काय द्या, मी म्हटलं ठीक आहे देतो।
आणि मी ज्या बँकेचं त्यांना खाते नंबर दिला त्या बँकेत न देता दुसऱ्या बँकेत त्यांना बिल दिलं, नाहीतर मी स्टेटमेंट काढा गेल्यावर साहेब म्हणले कशाचे मला असं असं आहे, तर ते म्हणले स्टेटमेंटला पैसे लागतात काय करा म्हणले तुम्ही छापून देतो, मग छापून घेतल्यानंतर त्यांचे रेग्युलर बिल असेल ते मी सरपंचाच्या पोराच्या हातात देऊन टाकले. कोणती बँक आहे? आय डी बी आय बँक आहे यार, आपण दिलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं खातं त्यांना टाकले आय डी बी आयला पैसे. आय डी बी आय आगळगाव शाखा. तुमचं त्या बँकेत खातं नाही का? कुठल्या? आय डी बी आय मध्ये आहे ना, तिथंच पैसे आले ते मी दिलं तर खातं ग्रामीण बँकेचं. ती शाखा कुठली त्या बँकेला? आगळगाव. और आपण जे खातं दिलं तर ती मानकशीरची बँक होती. नाव सांगा तुमचं. संभाजी नवनाथ चोबे, राहणार कांदलगाव, तालुका परंडा. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर तुम्ही मजूर म्हणून काम केलंय का? हो केलंय केलंय. किती दिवस केलंय? एक 7-8 दिवस केले, 5-7 दिवस केले. त्याचे पैसे मिळाले का? हो मिळाले मिळाले. नाव सांगा. लक्ष्मण बाबू चोबे. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर काम केलंय का मजूर म्हणून? हा मजूर म्हणून काम केलं. पैसे मिळाले का? माझे पैशाचं हे माझ्या खात्यावर पडलेलं नाही. किती महिने काम केलंय? अंदाज तसा काही लगेच सांगता येणार नाही. पण काम केलंय? हा काम केलं. ठीक. नाव सांगा तुमचं. अजिनाथ कसोली, कांदळगाव परंडा तालुका, जिल्हा उस्मानाबाद. गावात हिरीवर काम केलेलं. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर काम केलंय का तुम्ही? काम केलंय ना. केलंय का? हा. त्याचे पैसे मिळाले का? 4 हप्ता आणले उत्पन्न. दिनांक 10 रोजी झालेल्या चौकशी दरम्यान कांदळगाव येथील 4 मजूर उपस्थित होते. एका मजुराने कामावर हजर नसल्याचे सांगितले तर 3 मजुराने विहिरीवर काम केले असल्याचे सांगितले आहे. जर विहिरीचे खोद कामच झाले नाही तर हे मजूर कोणत्या कामावर हजर होते असा प्रश्न तक्रारदार अमोल शेळके यांनी उपस्थित केला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिथे विहीर नसून तिथं मजुरांनी असा जबाब दिला की आम्ही त्या विहिरीवर काम केलंय, तर ह्याची दखल घेऊन अतिशय कडक स्वरूपात यांच्यावर कारवाई करावी एवढी आमची गाववाल्याच्या वतीनं मी नम्र विनंती करतो. रोजगार हमी योजना भ्रष्टाचारासाठी एक कुरण बनले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.